अपंग कर्मचाऱ्याला शिवीगाळ करणाऱ्या रोहिणी तडवळकर यांच्यावर फौजदारी कारवाई करावी या मागणीसाठी प्रहार अपंग क्रांती संघटनेनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केलंय. रोटरी न�र्थ राधाकिशन फोमरा मूकबधीर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका रोहिणी तडवळकर यांनी मनोज गिड्डे यांना त्यांच्या अपंगत्वाबद्दल शिवीगाळ करून अपमानास्पद वागणूक देऊन शाळेतून हकलून दिलं. या विरोधात प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आलं. अपंगांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या रोहिणी तडवळकर यांच्यावर फौजदारी करण्याची मागणी संजीवनी बारंगुळे यांनी केली. प्रहार संघटनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष आज या ठिकाणी मनोज गिड्डे हे अपंग शिक्षक आहेत. रोटरी नॉर्थ राधाकिशन जी मुखबधीर शाळा आहे त्या शाळेमध्ये ते कर्मचारी होते आणि त्यांना काही कारण नसताना मुख्याध्यापिका यांनी घरी बसवलेलं आहे आणि ते लिगली कर्णबधीर असताना त्याला काही कारण दाखवून त्यांना घरी बसवलेलं आहे. 11 महिने झाले त्यांच्या कुटुंबावर आभाळ कोसळलेलं आहे. समाज कल्याण आयुक्त आणि सीओचे आदेश 4-5 असताना देखील ते कामावर घेत नाहीत. याचं कारण काय आहे? या कारणापर्यंत पोहोचण्यासाठी वारंवार आम्ही मॅडम सोबत आम्ही गेलो तरी त्यांनी कसल्याही पद्धतीचा रिस्पॉन्स न देता मी काही नोटीस देत नाही, मी लेखी पत्र देणार नाही आणि गिड्डेंना कामावरच घेणार नाही अशा पद्धतीची काहीतरी कारण दाखवायची आणि त्यांना कामावरून घरी हाकलून द्यायचं अशा पद्धतीने केलेलं आहे. आमची मागणी अशी आहे की ते अपंग असताना त्यांच्यावर अन्याय केलेला आहे. जी प्रिन्सिपल आहे मुख्याध्यापिका रोहिणी तडवळकर हिच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला पाहिजे अपंगावर अन्याय केल्याबद्दल.